अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आजपासून सर्वत्र 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। जामनेर शहरात देखील 5 परीक्षा केंद्रांवर एकूण 2620 विद्यार्थी परीक्षेत बसले असून परीक्षा केंद्रावर आज परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। त्याचबरोबर जामनेर धारीवाल कॉलेज येथे सुरू असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सर्व कामे शिक्षकांना करावी लागत असून विद्यार्थ्यांची देखील चांगलीच तारंबळ उडालेली पाहायला मिळाली। आणि 8-7 हा केंद्र इथे आम्ही उपस्थित झालेलो आहोत। कोरोनाचे जे पेपर झाले त्या मनानं विचित्र वाटत होते, आणि आता बस स्टार्टिंग झालं, परत स्टार्टिंग झालं तर ते चांगलं वाटत होते। कोरोनामध्ये तर आम्ही 10वीचे बोर्डचे एक्झाम दिले असली आणि 9वीचे पण आमचे फक्त 6 महिन्याचे पेपर झाले होते। आता हे पहिल्यांदा पेपर आहे, पण कसे झाले ते अभ्यास तर झाला आहे, पण थोडीफार भीती वाटते। माझं नाव सुवर्णा चौधरी, मी 12वी शिकते आणि आज आमचा पहिला 12वीचा बोर्डचा पेपर इंग्लिश। एक्सपिरियन्स तर काही माहीत नाही, कारण 10वीमध्ये आमची बोर्ड एक्झाम झाली कोरोनामुळे। एक्साइटमेंट तर वाटते आणि थोडीशी मनात धावसूक पण होती की पेपर कसा जाईल, हार्ड येईल काय, पण आम्ही अभ्यास परिपूर्ण केलेला आहे तर बघा कसं पेपर होईल। सर, आज 12वीचे इंग्रजीचा पेपर आहे, तर काय सांगसाल? आज आपली 12वीचे एक्झाम सुरू झालेली आहे 21 फेब्रुवारीपासून 21 मार्चपर्यंत। आज 12वीचा पेपर इंग्लिशचा पेपर आहे आणि जवळपास आपल्या सेंटरला 633 मुलं अपेअर झालेले आहे, तर त्यांचा मी आज पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे। कारण कोरोनानंतर ही पहिलीच एक्झाम अशी आहे की जी लेखी परीक्षा होती आपली, आतापर्यंत कोरोनाच्या परीक्षा होत्या सगळ्या ऑनलाईन एक्झाम होत्या, पण ही पहिलीच एक्झाम अशी आहे की त्याला आपण लेखी परीक्षा आपल्या वर्गामध्ये क्लासरूममध्ये घेत आहोत। सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे, आम्हाला पण एकदम आनंद झालेला आहे। कारण कसं आहे की पहिली परीक्षा असल्यामुळे आणि पालक मुलं खूप टेन्शनमध्ये असतात, वातावरण एकदम टेन्शन असतं, पण आम्ही फ्री अँड फेअर वातावरणात ही एक्झाम कंडक्ट करत आहोत। सर्व विद्यार्थी एकदम खुश दिसले, आमचे जे स्टाफ मंडळी आहे ज्युनियरचं काम करणारे सर्वांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत केलेलं आहे। सर्व मुलं पण आम्हाला खुश वाटलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये बहुतेक म्हणजे जवळपास 14,57,000 विद्यार्थी यावेळेस अपियर झालेले आहे। म्हणजे 5 वर्षानंतर पहिली परिस्थिती अशी झाली आहे की 14,57,000 विद्यार्थी यावेळेस परीक्षेला बसलेले आहेत। म्हणजे ही युनिक केस आहे की व 5 वर्षानंतर सर्वात जास्त संख्या अपियर झालेली परीक्षेसाठी। सर्व मुलं खुश आहोत, मुलांना आम्ही त्यांच्या परीसाठी शुभेच्छा देतो, त्यांचं भावी आयुष्य एकदम त्यांना चांगला जॉब मिळो, त्यांची डिग्री चांगली मिळो, त्यांच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण हो अशी शुभेच्छा देतो मुलांना। सर, एकीकडे बाहेर बघायला गेलं तर शिपाई लोकांचं संप चालू आहे आणि या ठिकाणी सगळे शिक्षक वगैरे ते कामं करत आहेत, तर काय सांगाल? सध्या काय झालंय, सर्व नॉन टीचिंग जो आमचा बॅकबोन आहे म्हणजे आमचा कणा आहे, पण 2-3 दिवसापासून ते एकदम संपावर असल्यामुळे आमचा सर्व प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे, सर्व ताण आमच्यावर पडलेला आहे। कारण ती नॉन टीचिंग नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, एक्झाम जे ते आपली नॉन टीचिंग असेल तर आमचं काम सोपं होऊन जातं, परंतु आता आम्हाला नाहीलाच आहे, त्यांच्या राग मागण्या रास्त मागण्या आहे। पण आमचे ज्युनियरचे जे मंडळी आहे, बदाने सर आहे, सुरेश पाटील सर आहे, आरवी पाटील सर आहेत, सर्वांनी मदत केलेली आहे। नॉन ग्रँडचे दोन कर्मचारी आमचे विशाल झळके आणि देशमुख निलेश देशमुख यांच्यावर आम्ही सर्व आमचं काम केलेलं आहे, चालू केलेलं आहे, पण खूप ताण पडतोय। ऑफिस बंद करायला सुद्धा कर्मचारी नाही आहे, थोडंसं त्यांचा विचार करायला पाहिजे, काही हरकत नाही त्यांच्या। सुरू असलेल्या संपामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्रास होतोय सर, त्यांचं हॉल क्रमांक शोधायला वगैरे। हो बरोबर, त्यांच्या कर्मचारी नसल्यामुळे आमचं ताण होतच आहे, पण मग ते मुलं त्यांना नाही भेटत, डायरेक्ट आमच्याकडे कॉन्टॅक्ट करत आहे, म्हणजे केंद्र प्रमुख असेल, केंद्र उपसंचालक असेल, आमचे जे वर्ग टीचर्स आहेत सुपरवायझरी त्यांना कॉन्टॅक्ट करत आहे, ज्यामुळे तो जो ताण आहे तो सगळा आमच्यावर झालेला आहे। पण आम्ही आता ते सर्व मार्ग काढणं आपली गरज आहे, कारण त्याला इलाज नाही आम्हाला, कारण परीक्षा पेपर आम्ही आज काही करू शकत नाही, ते कुठल्याही परीक्षेचं स्मूथ वातावरणात पार पडायलाच पाहिजे। म्हणून सगळे कर्मचारी एकदम फोर्सफुली आणि एकदम आनंदाने आणि सर्व लोड सहन करून काम करतात। सर, आपल्या परीक्षा क्रमांक 860 नंबरच्या केंद्रावरती किती विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत? टोटल आपल्या याच्यामध्ये 3-4 पुढचे विद्यार्थी आलेले, 633 विद्यार्थी आपले अपियर झालेले पहिल्या पेपरला, मराठी आणि इंग्लिशला 633 आणि मग नंतर मुलं कमी होत असतात। टोटल परीक्षा आपली 21 फेब्रुवारी ते 21 मार्च कंप्लीट 1 महिना चालणार आहे।
जोरात। गेल्या वेळी आम्ही आपणास विजित केलंय की महाराष्ट्र शासनाला आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मंत्री महोदयांना आम्ही 6 मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे राज्यस्तरीय शिक्षकेतर कर्मचारी संघाने, परंतु अद्यापही त्याच्यावर ठोस निर्णय झालेला नाही। आमच्या 6 प्रमुख मागण्या आहेत, त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे 2005 पासून जे नवीन कर्मचारी सेवेमध्ये समाविष्ट झाले त्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यायची, ही पहिली प्रमुख मागणी। आणि त्यानंतर 7व्या वेतन आयोगामध्ये जे आम्हाला वेतन निश्चिती करून दिली त्याचे हप्ते बाकी आहेत शासनाकडे, तर ते पण त्यांनी लवकर निर्गमित करावे, ती रक्कम आम्हाला देय करण्यात येईल। आणि त्यानंतर अजून 4 मागणी की रिक्त पदे जी आहेत महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठ स्तरावर ती तातडीने भरण्यात यावी, आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जे 6व्या वेतन आयोगामध्ये विशिष्ट जे लाभ होते 12 वर्षानंतरचे 12 वर्ष सातत्याने सेवा केल्यानंतर जे प्रमोशन होते ते प्रमोशन ती जी लाभाची योजना होती ती परत सुरू करण्यात यावी, जी 7व्या वेतन आयोगात बंद करण्यात आली, आणि विद्यापीठ स्तरीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही आहे, तो 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात यावा आणि त्यांना देखील त्याचे सगळे लाभाच्या रकमा मिळाव्यात अशा आमच्या 6 मागण्या आहेत, त्यासाठी हा संप सुरू। आमच्या महाविद्यालयाचे कार्यप्रमुख श्री येवी चौधरी साहेब यांनी मागण्याच्या संदर्भात आपल्याशी सूचूच केलं। मला असं सांगायचं आहे की शासनाने या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा की जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही। दुसरं माझं म्हणणं असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून महाविद्यालयामध्ये लोक सेवानिवृत्त होते आहे, रिटायर होत आहे, त्यांच्या नंतर या शासनाने कुठल्याही प्रकारची नवीन भरती केलेली नाही। नवीन भरती करायला पाहिजे। लोक आज म्हणजे आमच्याकडे 24 मध्ये 25 मध्ये 26 मध्ये सलग आतापर्यंत 34 वर्षामध्ये 51 लोक रिटायर झाले आहेत आमच्या महाविद्यालयामध्ये। तत्पासून आजपर्यंत आमच्या 2006 पासून भरती नाही आहे, तर शासनाने यासंबंधीसुद्धा निर्णय घ्यायला पाहिजे। आणि जे 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष हे जे पदोन्नतीच्या बाबतीमध्ये शासनाने जो उल्लेख केला होता 7व्या वेतन आयोगामध्ये, ती त्यांनी काढून टाकलेली मागणी। त्याच्या आधी 12-24 म्हणजे कालबद्ध पदोन्नती ज्याला आपण म्हणायचो 12 वर्षानंतर जी मिळायची, म्हणजे तुम्हाला प्रमोशन नसेल तर चालेल, परंतु सतत तुम्ही 12 वर्ष सेवेत आहात, कार्यरत आहात, असं म्हणून शासन आम्हाला कालबद्ध पदोन्नती द्यायची, ती शासनाने काढली। मला इतरांच्या बाबतीमध्ये काही बोलायचं नाही आहे, पण आमच्या कर्मचाऱ्यांवर जो अन्याय होत आहे त्यासंबंधी शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, हीच आमची अपेक्षा शासनाकडून आहे। धन्यवाद। एक मिनिट, शाळेचं नाव होतं ना? आज आमच्या ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता 12वीची परीक्षा या ठिकाणी सुरू होत आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे व विभागीय मंडळ नाशिक यांच्या वतीनं आमच्या या कनिष्ठ महाविद्यालयास जामनेर केंद्र क्रमांक 866 या केंद्रास मान्यता मिळाली असून आमच्या या केंद्रावर 188 विद्यार्थी प्रविष्ट आहेत। सर्व परीक्षार्थींचं मी आमच्या या संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीनं, सर्व संचालक मंडळाच्या वतीनं व प्राचार्य नात्याने मी राजेंद्र सोनवणे माझ्या वतीनं, सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा आणि शुभकामना देतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।